आपण मुंबईला सुद्धा रेफर करण्याच्या सूचना डीन आणि सीएसला दिलेल्या आहे. आणि मला तरी असं वाटतं की ज्यांना मुंबईला हलवता येईल अशा पद्धतीनं लवकरात लवकर त्यांना मुंबईला हलवणार आहोत. यानंतर ह्या झालेल्या घटनेची चौकशी करण्यात येईल आणि त्याच्यामध्ये काय मूळ कारण आहे हे शोधण्यात येईल. आचारसंहिता असल्यामुळे या गोष्टी करण्यात सांगता येणार नाही, पण जी शासन नेहमी मदत करत असते ती मदत निश्चितपणाने शासनाकडनं करण्यात येईल. या ठिकाणी 18 आकडा प्राप्त झालेला आहे, 4 अजून बेपत्ता आहे, पण आता शोधकार्य या ठिकाणी सुरू आहे. स्वतः कलेक्टर आणि SP सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे संबंधित अधिकारी प्रांत असतील, तहसीलदार असतील किंवा अग्निशामकचे सगळे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि नागरिकांचीही आणि सगळ्या पक्षाच्या लोकांची या ठिकाणी मदत चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे हे काम आटोक्यात आलेलं आहे. हो, 3.5 तासापासून ही आग चालली होती साधारण. जिल्ह्यातून सगळ्या अग्निशामकचे दलाने 60 अधिक आलेले आहे, मात्र आता जे लोक आतमध्ये अडकलेले आहे, 8 आपल्याला ते जीवित आहे का? जोपर्यंत तपास लागत नाही तोपर्यंत सांगणं उचित होणार नाही. पण स्फोटची जर स्थिती पाहिली तर भीती वाटते की काहीतरी आत झालेलं असावं, पण शेवटी जोपर्यंत मदत कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण बोलणं उचित होणार नाही. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.